सर नमस्कार, मी कृष्णा दळवी। सगळ्यांना शुभ सकाळ, गुड मॉर्निंग। आज आपण इथे आलो आहोत एकतर्फी या शॉर्ट फिल्मच्या शूटिंगसाठी। या शूटिंगच्या मागे काही गोष्टी घडतात ज्या विनोदाच्या असतात, काही या शूटिंगच्या मागे बेसिकली काय गोष्टी घडतात, कशा घडतात हे तुम्हाला आज मी दाखवणार आहे। चला तर मग जाऊया शूटिंगसाठी। बाय द वे, आज सकाळपासून खूप पाऊस पडत होता, पण देवाची कृपा आता ऊन आलंय। शूटिंग चालू झालेली आहे, त्या पहिल्या सीनची शूट होत आहे। फक्त बघा कसं काय शूट होतं। तुम्हाला जे स्क्रीनवरती दिसतं ते खूप इझिली असं वाटतं, पण त्यामागे किती लोकांची मेहनत असते, किती लोकांना धावत असतात, काय काय करावं लागतं हे फक्त तुम्ही ऑब्झर्व करा। चला तर किडे कांडी करणारे। प्रथमेश ना, ये हाँ एकदम परफेक्ट। इधर ही देख, उधर 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 किधर मत। रोल एंड एक्शन। थोड्या वेळ आपण गप्पा मारू आपल्या प्रोडक्शन मॅनेजरशी। काय मग काय चालू आहे? काय आता जबाबदारी पडली अंगावर, सांभाळतोय। अरे वा, मग आजच्या दिवसाची सुरुवात कशी झाली? सुरुवात पावसाने झाली, रंगली पावसाने। खरंच काय वाटतं, पाऊस कितपर्यंत आपले साथ दिलाच? आय होप दिवसभर साथ दिली पाहिजे ॲक्च्युली, की आता चांगलं ऊन आलं। आय होप अशीच साथ पुढे पण दिली पाहिजे। एकतर्फीबद्दल काय बोलणं आहे थोडंसं? एकतर्फी तुम्ही बघालच, जेव्हा रिलीज होईल तेव्हा तुम्ही आला, तुम्हाला नक्की आवडेल। आणि तुम्ही बघितल्यानंतर मग तुमची प्रतिक्रिया तुम्ही नक्की सांगा। काय वाटतं तुला, काय वाटतं कुठपर्यंत ही एकतर्फी जाईल, लोकांना कितपत आवडेल? भरपूर आवडेल, भरपूर भरपूर। म्हणजे प्रत्येकजण आपापल्या स्टेटसला ठेवतील आणि प्रत्येकजण आपली प्रतिक्रिया देईल, इतकं आपला एकतर्फी जो आहे तो एवढा छान होईल। मुळात एकतर्फी जी आहे ती प्रत्येक मुलाला कुठेतरी आहे ना कनेक्ट करेल आपल्याला, स्वतःला त्याच्या आयुष्यात प्रत्येकाबरोबर कधी ना कधी तरी अशी एक गोष्ट झाली असेल, हो हो, त्याला रिलेट करू शकेल तो। ऍक्च्युअली कसं प्रत्येकासोबत घडलेली घटना आहे, बरोबर, किंवा असं मला वाटतं अशा समाजामध्ये काही घटना घडलेल्या आहेत, बरोबर, त्या संदर्भात आपली जी एक जी आपली एकतर्फी जी शॉर्ट फिल्म आहे ती असेल। बरोबर, थँक्यू। डीओपी आहे ना, डीओपी आपला परफ्यूम वाटतो, पण मी बाजूला पाहिजे ना, डीओपीला कॉन्टॅक्ट करा। अर्धी बॉटल संपली आहे, नवीन आणलं होतं, नाही सेकंड हँड घेतलेला। कधी जायल फक्त एक हलकं असं बघितलं आणि तुला कॅमेऱ्या समोर निघून जायचं। हां जय ना, इथूनच निघणार काही, इथून या ना, इथे येऊन तो पाठी बघणार सर काय म्हणतोय तरी। अरे
आता एवढं तर नाही पण दहाच्या नंतर आहे. रेडी. नमस्कार. तर आपण आता भेटणार आहोत आपल्या ह्या शॉर्ट फिल्ममधल्या लीड ॲक्ट्रेसला. चला तर भेटूया. हाय सायली. हाय. हाय. आपण तुझा एक इंटरव्ह्यू शूट करतोय. तुला शॉर्ट फिल्मबद्दल काय वाटतं? शॉर्ट फिल्मबद्दल खूप काही वाटतं. म्हणजे? म्हणजे माझ्या प्रॅक्टिसपासून आणि जो मला रोल भेटलाय आणि जो मी लीड रोल करते तो पूर्ण वेगळा आहे आणि मी आहे वेगळी. म्हणजे मी अशी साधी सरळ आणि याच्यामध्ये मला असं डेंजर दाखवलंय जरा पलटी खाणारी आहे. सो बेसिकली तुला तू जशी आहेस त्याच्या पूर्ण अपोजिट कॅरेक्टर मिळालं. आणि यासाठी काय काय तयारी केलीस तू? तयारी म्हणजे आमची प्रॅक्टिस व्हायची आणि माझी टीम वगैरे प्रॅक्टिसमध्ये सांगायची काय चुक आहे वगैरे. सो मग मला तो टोन वगैरे चेंज करायला लागायचा. बरोबर. थोडं त्यांच्या वाईज म्हणजे मी थोडी वेगळी दाखवले माझा आवाज म्हणजे की तू अशी आहेस अशी नको दाखवू. बरोबर. काय वाटतं ही शॉर्ट फिल्म लोकांना कितपत आवडेल? मला तर वाटतंय की त्यांना आवडली पाहिजे. खूप आवडली पाहिजे. आणि तुझं काम तेच सांगतील. थँक्यू सो मच. रोल ऑन मूड. दादा आवाज नाही ना? नाही मी आहे ना पण आमचा आवाज येणार आहे. येणारच ना. तुम्ही डायलॉग्स घ्या चालू तुमच्यानुसार. रोल आणि ऐक मी लास्ट आहे ना सजेस्ट करेन. ऐक बघ राजा म्हणेल की याला सिद्धेश निघ तू. तेव्हा मग चल चल जातो मी. ठीक आहे. रेडी. रोल रोल अँड ऍक्शन. अरे तिवाली ते इतकी ललकी बाग दे इकडून त्यांना म्हटलं मी तू का हल्लास. तुम्ही बोलात ना निघ. ये इकडून द्यायला म्हटलं. ये चालू दे चालू दे चालू दे. कंटिन्यू कंटिन्यू कंटिन्यू. थोडं घ्या ना कोणतरी उभं राहून असं दाखवा काही फोटो काढतोय. बसलाय बरोबर बसलाय असंच दिसतंय. मुवमेंट पाहिजे थोडीशी डाऊन आहे फ्रंट बॅक असं पाहिजे. रेडी रोल कुठून घ्यायचा आता स्टार्टिंग दादा. रेडी रोल ऍक्शन. अबे यार मुझे मत सिखा. चल उतना पता है. भाई सब ये कब हुआ? ये उसको नहीं बगाले. हाँ इसके लिए मैं प्रिया को पटा रहा हूँ. नागा थोड़ा ऊपर आ. ये बोला मैं राग 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 कसं वाटतंय? खूप भारी वाटतंय. आम्ही हे आहेत आपल्या या शॉर्ट फिल्मचे लीड ॲक्टर प्रथमेश. प्रथमेश कसं वाटतं या शॉर्ट फिल्मबद्दल? एकतर्फीबद्दल बोलायला गेलो तर एकतर्फी सगळ्यांच्या जवळची आहे आणि सगळेजणं खूप मेहनत घेत आहेत. तसंच मी पण एक दोन गेले महिने खूप मेहनत घेतोय आणि सगळ्यांच्याच मेहनतीचं फळ चांगलंच भेटणार आहे ते तुमच्या हातात आहे. रसिको असं खूप भरभरून प्रतिसाद द्या आम्हाला आणि सगळेजणं खूप मेहनत घेत आहेत आणि एकंदरीत खूप मजा येते. सगळे शूट्स चांगले होतात. टेक सगळे चांगले होतात आणि निसर्गराजाची पण कमाल तो आपल्याला साथ देतो ॲक्च्युली. तर मजा येते एकंदरीत आणि बघू आता पुढे काय काय होतं. अजून इथं सुरुवात झाली आमची. लोकांना काय वाटतं काय आवडेल नाही आवडेल कसं वाटतं? लोकांना नक्कीच आवडेल कारण एका खऱ्या गोष्टीवरती आणि आपल्या आपल्या खऱ्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींवरती शॉर्ट फिल्म आहे. सो नक्की बघा नक्की शेअर करा आणि आवडली तर नक्की लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू थँक्यू थँक्यू. चहा नाही भेटत आहे. चहा नाही भेटत आहे ते बघा. नाही नाही
आता आपण जाऊया आपल्या या शॉर्ट फिल्म मधल्या अजून दोन कलाकारांना भेटायला, अक्षय आणि सिद्धेश. चला तर मग भेटूया. हाय हाय हाय. हा सिद्धेश आणि हा आहे अक्षय. हाय. तर आपण आज यांच्याशी बोलूया. काय वाटतं सकाळपासून ह्या शॉर्ट फिल्मची सुरुवात कशी चालली आहे? सुरुवात तर तशी बेसिकली खूप चांगली चालली आहे. खूप मॉर्निंगचं शूट होतं पण पाऊस पडल्यामुळे थोडं डिले झालं. नंतर मग आमचं थोडं चांगल्या प्रकारे चाललंय. फक्त आम्ही सकाळपासून चायवर चाय पियत चाललो. तुझं कसं चाललं? खूप मजा आली आणि टेक लवकर टेकमध्ये काम होत आहे त्याच्यामध्ये आलं. स्टोरी खूप छान आहे, तुम्हाला नक्की बघायला आवडेल. आणि कॅरेक्टर बघायला गेलं तर सगळे कॅरेक्टर ऑसम. आणि तुमच्या कॅरेक्टरबद्दल थोडंसं सांगा. बेसिकली आम्ही भुवनचे मित्र दाखवले आहोत. बरोबर. आणि आम्ही त्याला काही गोष्टींमध्ये समजवण्याचा प्रयत्न करतो पण तो एक इंडिपेंडंट मुलगा असल्यामुळे तो स्वतःच्या निर्णय स्वतः घेतो. त्यामुळे काही न कळत अशा गोष्टी घडतात. त्या काय गोष्टी घडतात ते तुम्हाला नंतर कळेलच. शॉर्ट फिल्म आल्यानंतरच तुम्ही तेव्हा बघालच. तुझ्या कॅरेक्टर? माझं कॅरेक्टर कसं, एक आपला एक कॅरेक्टर आहे भुवन नावाचं, त्याचा एक खास मित्र असतो म्हणजे एक जिगरी असतो ना त्या टाईपमध्ये. आता जिगरी मित्राची जी बॉन्डिंग आहे आणि जी एक बोलतात ना तिथे कशी मैत्री आहे ती तुम्हाला नक्की या शॉर्ट फिल्ममधनं बघायला भेटेल. आणि हे ही एक अशी एकतर्फी अशी एक शॉर्ट फिल्म आहे की आजकालच्या समाजात एक पडद्यामागची गोष्ट आहे जी पडद्यावर आपल्याला दिसत नाही किंवा ती एक लपवली जाते ती एक गोष्ट आहे. ती डिजिटल रंगमंच या चॅनलद्वारे तुम्हाला पाहायला भेटेल आणि ती लोकांना नक्कीच आवडेल. काय वाटतं ही शॉर्ट फिल्म बघितल्यानंतर लोकांची प्रतिक्रिया काय असेल? प्रतिक्रिया नक्कीच चांगली असेल. कारण काही गोष्टी आपण समाजाला दाखवत नाही किंवा आपल्याला दिसत नाही पण त्या गोष्टी घडतात. त्यात आम्ही तशा प्रकारे काहीतरी लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि नक्कीच आवडेल. शॉर्ट फिल्म खूप छान आहे आणि प्रत्येक कलाकार प्रत्येक व्यक्ती जी ह्या पडद्यासो दिसते आणि ज्या पडद्याच्या मागे प्रत्येक जणांनी खूप सारी मेहनत घेतली आणि तुम्हाला नक्कीच आवडेल ती. आणि ही नक्की शॉर्ट फिल्म बघण्यासाठी तुम्हाला डिजिटल रंगमंच या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. थँक्यू अक्षय. थँक्यू सिद्धेश. शॉर्ट फिल्मसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. दोस्तों आप जानते हो आप कहाँ पे हो? आपको एक सड़क पे जिधर आज एक शूटिंग चालू है. चलो देखते ये शूटिंग में क्या हो रहा है. तो इस शूटिंग में एक लड़की के साथ एक लड़का उसके साथ बलजबरी करता है और वो क्या होता है वो आपको मूवी में पता चलेगा. लेकिन उसके पहले शासन जानना चाहती है कि ये सबूत किसके पास है कि लड़के ने ये कट होगा. नहीं हमने अगर तेरे लोग नहीं खबर पड़े तो बस जल्दी से जल्दी आप मेरे चैनल को सब्सक्राइब कीजिए. मेरा चैनल का नाम है प्रथमेश डिजिटल रंगमंच. ये भी कट होगा. और फॉलो मी ऑन इंस्टाग्राम. माई आई डी इज underscore Prathamesh underscore Kadam. Thank you so much. I have 100k followers. Also, I did a wonderful job in my life. That's why I'm here on this. Bago! Bago! सध्या आपण आउटडोअरचं शूट संपवून सगळेजण घरी आलेलो आहोत घरचं शूट करण्यासाठी. आता आपण जाऊन भेटूया आपल्या या शॉर्ट फिल्मच्या डायरेक्टरांना. त्यांना काय वाटतं या शॉर्ट फिल्मबद्दल? हाय. हॅलो. काय मग आजचा दिवस कसा होता? यस एकदम झकास म्हणजे झकास गेलाय. सगळ्यांचं नाही म्हटलं तरी आपण कॉल ठेवला होता 5-6. बिचारे सगळे थकले भरलेले आहे असं वाटतंय. कधी फ्री होतील असं त्यांचं प्रत्येकांची इच्छा आहे. आता जेवण झालंय, चाय झालाय. आता बिचाऱ्याचं फक्त जेवण राहिलंय, उपास आहे म्हणून त्याच्या आपण ज्यूस मागवलाय. थोडं वाटत येईल ज्यूस एकदम फ्रेश होत एकदा चेहरा दाखवा बिचाऱ्याचा. बिचारा किती उदास. वडील आहेत बिंदास मोबाईलवर आहेत. हो काय मग या शॉर्ट फिल्म बद्दल एकंदरीत काय वाटत? एकंदरीत मस्ती धमाल पूर्ण आहे शॉर्ट फिल्म मध्ये. पण जेव्हा त्या शॉर्ट फिल्मचा एंड येईल तेव्हाच क्लायमॅक्स सगळ्यांना कळेल काय आहे. तरी नक्कीच पाहायला विसरू नका. आणि महत्वाचं म्हणजे पूर्ण टीमने यासाठी भरपूर मेहनत घेतलेली आहे. साधारण 1-1.5 महिन्यापासून आपण सगळ्यांनी तयारी केली. नाही म्हटलं तरी बॅक स्टेजला 20-25 मंडळी यासाठी कार्यरत होती. जसं की असोसिएट डायरेक्टर आपले डी ओ पी आहेत नंतर आर्ट डायरेक्टर आहेत, नंतर असिस्टंट डायरेक्टर आहेत, तिकडे मेकअप आर्टिस्ट आहेत, ॲज अ वडिलांच्या कॅरेक्टरमध्ये तिकडे सर आहेत आणि अजून बरेच असे कलाकार आहेत जे आता काम करून पुन्हा आपल्या कामावर गेलेत. आता पुन्हा एकदा सकाळी आम्ही 5 वाजता भेटणार आहोत.
आता एवढं शूट कम्प्लीट करून घेऊया, मग भेटूया लवकरच. नक्की पाहायला विसरू नका. मैं BTS वाले का BTS निकल गया इस्लाम है ना. हाँ एवढा असा निकल गया. चहा चहा तर गरम करून पिणार आहे मी मस्त पैकी. थोडीशी दूर लिया माझ्या आठ एंट्री गोल्डन एंट्री. वॉशरूम मधून आला रवी आमचा. रवीची एंट्री अशी हटके असते नेहमी. मुच काय दर तामर मुचर मुच नाही तरी तामर द सर. तुमचं काही चाललं ना कॅज्युअल तुम्ही मस्ती मस्ती करा ना. अरे बाबा फ्रेम मध्ये कशा उभा आहे ना. चल ना बाहेर तू काय इथे तुझं काय काम आहे. आम्ही याची टेडी बियर फंबल झाला होतो काय ना. निकिन चा बाय चालूच नाही चालूच. दिस इज गॅस अँड दिस इज चा अँड दिस इज चहा मेकर. नमस्कार मित्रांनो. तुम्ही पाहता की मी ऍक्टिंग करता करता कधी कधी चहा बनवून. ऍक्टिंग कधी केलीस. ऍक्टिंग कधी केली. हा ना सहा वाजता. अरे चहा बनवणे पण एक कला आहे. सो प्री शूटिंग चालू शांत सीन नमाज कमी करा. ते लागेल तुम्ही काहीच बोलू शकत नाही. शूट चालू आहे तर आपण परत चहा टी टी. तू काय तू कसलं रेकॉर्डिंग करतोय. डिरेक्टर साहेब ध्यान से देखो इस चेहरे को. कभी डायरेक्टर का सुनता नहीं. हेलो लेंस चेंज. काय मग बर्थडे मध्ये पार्टी कधी आम्हाला. पार्टी उद्या परवा परवा बर्थडे उद्या का पार्टी. युनिटला पार्टी येतंय बर. जेव्हा बर्थडेला गिफ्ट भेटतील तेव्हा पार्टी. सकाळी भेटणार ना. सकाळी नाही एवढं चालेल ना. येस चालते. चल रास्त्यानं रोटेट करून टाका पुढे वाढवून. आता तेच करावं लागणार एडिटिंग वर. चिटा चिटा किती चिटा उडवणार. चला आता घराचे मालक येणार आहेत. घराचे मालकीण भाई येणार आहेत. तर आम्हाला आता घर खाली करायचं आहे. मोर्या चला मोर्या. झोपला एकदम.